ज्या बाळासाहेबांनी जपलं आज सुद्धा तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत, पण बाळासाहेबांचा मुलगा नको. शिवसेना ठाकरे वगळून जी राहणार आहे ती तुम्हाला तुमच्या गोशाळेमध्ये बांधायची आहे. पण शिवसेना ही अशी नाही आहे, शिवसेना वाघ आहे. वाघ म्हटल्यानंतर संकटाला घाबरणार नाही, संकटाच्या छाताडोतीत चालून जाणार आहे. शिवसेनेने काय दिलेलं आहे ते म्हणजे ही आपली तीन चिन्ह आणि तीन नावं ही जनतेला सांगितलेली आहेत, पण पलीकडच्यानी काय सांगितलेलं आहे हे सांगितलेलं नाहीये, म्हणजे अजूनही त्यांनी काही सादर केलेलं नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं, तसेच शिवसेना नाव वापरता येणार नाही असा निर्णय दिल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना एकमेकांसमोर उभं ढाकल्याचं पाहायला मिळत आहे. चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला त्यांना हवी असलेली तीन नावं आणि तीन चिन्ह सुचवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाचं नाव म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावं सुचवली असून त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्ह म्हणून सुचवण्यात आली आहेत. याची माहिती उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधत दिली. मी आपल्या सर्वांना हेच सांगतोय की काल निवडणूक आयोगाने तो आदेश आपल्याला दिल्यानंतर आपण तात्काळ तीन चिन्ह, त्यांच्या आदेशानुसार तीन चिन्ह दिलेली आहेत. आता ही चिन्ह मी आपल्यासमोर दाखवतोय. एक आहे त्रिशूळ, दुसरा आहे उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल. तीन नावं सुद्धा आपण तात्पुरत्या का वेळासाठी का होईना आपण निवडणूक आयोगाला काल दिलेली आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव आहे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता माझी अपेक्षा अशी आहे, निवडणूक आयोग म्हटल्यानंतर TN Session आठवतात, निपक्षपातीपणाने वागणारे निवडणूक आयुक्त आठवतात. TN Session कोणाची मस्ती त्यांनी चालू दिली नव्हती, सत्ताधाऱ्यांची पण नाही, विरोधी पक्षाची पण नाही, कोणाचीच नाही, निपक्षपातीपणाने राहिलं पाहिजे. कारण तुम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहात आणि म्हणून माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे आम्ही कालच आपल्याला आमची जी काही नावं आणि चिन्ह आहेत ती सादर केलेली आहेत. अंधेरीची निवडणूक, पोटनिवडणूक लागलेली आहे. उद्या परवापर्यंत किंवा 4 दिवसामध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्हाला लवकरात लवकरातलं एक चिन्ह आणि एक नाव द्या. कारण ज्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे निवडणूक आयोगाला मी धन्यवाद एवढ्यासाठी देतो, त्यांनी आज सकाळीच शिवसेनेने काय दिलेलं आहे ते म्हणजे ही आपली तीन चिन्ह आणि तीन नावं ही जनतेला सांगितलेली आहेत, पण पलीकडच्यानी काय सांगितलेलं आहे हे सांगितलेलं नाही आहे, म्हणजे अजूनही त्यांनी काही सादर केलेलं नाही. त्यांना काय पाहिजे ते करतील ते करूया, पण आम्हाला तीन नावातलं एक नाव आणि तीन चिन्हातलं एक नाव लवकर द्या की जेणेकरून जनतेच्या दरबारात आम्हाला जायचं आहे. मी डरणारा नाही आहे. जनता जो फैसला करेल, तुम्ही जो काही फैसला कराल तो आम्हाला मान्य आहे. कारण त्यांच्या तुमच्यासाठीच तर आम्ही आणि सगळे शिवसैनिक हे राबत असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे मी बोललो ना ते मेहनत घेत असतात. तुम्ही सर्वोच्च आहात.